तिथच्या कोणत्या तरी गणपती बाप्पाचं तुम्हाला प्रबळ बघायला भेटतं आपले. आता तुम्ही बघा केवढे लोक लागले त्या पाटाला बाहेर आणण्यासाठी. आणि लालबागचा राजा आणि मुंबईच्या राजाचं आपण अपडेट्स, म्हणजे आतापर्यंत तयारी कुठे झाली, केवढी झाली. बागच्या राजाचा मंडप मूर्ती बघा चिंतामणीची, वाव काय मूर्ती यार. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन मराठी व्लॉग मध्ये. गणेशोत्सव अवघे 50 दिवसांवरती राहिला आणि मित्रांनो आज आपण आलो आहोत परेलमध्ये. तर बेसिकली आज यायचं रिझन असं आहे की आपण परेलमध्ये आपण वर्कशॉपसुद्धा व्हिजिट करणार आहोत. आय एम नॉट शुअर की आपल्याला किती काय बघायला भेटेल. आणि लालबागचा राजा आणि मुंबईच्या राजाचं आपण अपडेट्स, म्हणजे आत्तापर्यंत तयारी कुठे झाली, केवढी झालेली, हे सुद्धा बघणार आहोत. तर माझ्यासोबत बघा आज कोण कोण आले. मुंबईचे व्लॉग्स वायबी व्लॉग्स आणि हे दोघं असेच आलेत गर्दी वाढवायला आपल्या ब्लॉगमध्ये. आदित्य आणि तो पण दुसरा प्रथमेश ब्लॉगमध्ये दिसले पाहिजे ना माणसं. दोघांमध्ये किती गर्दी करा. मागच्या वर्षीच्या कोणत्या तरी गणपती बाप्पाचं तुम्हाला प्रबळ बघायला भेटतं आपले जय श्रीराम हनुमान. मित्रांनो यू वोंट बिलीव्ह की एवढा मोठा पाट आणि पूर्ण कंटेनरसारख्या एका मोठ्या ट्रकमध्ये आलेला आहे. आणि आता तुम्ही बघा केवढे लोक लागले त्या पाटाला बाहेर आणण्यासाठी. आणि तुम्ही बघू शकता इकडे मोस्ट ऑफ ऑल जे वर्कर्स आहेत ते इकडे असतात आणि आता सगळे इकडे आलेले आहेत. तर मित्रांनो आता आपण आपल्या वर्कशॉपच्या बाहेर आलोय परेलच्या आणि आपण आता चाललो आहे करी रोडच्या साईडला. गणसंकुलमध्ये सुद्धा जाणार आहोत. परेल वर्कशॉपमध्ये यायचं ऑब्व्हियसली माहिती आहे की आपण जास्त काही शॉर्ट्स घेऊ शकत नाही कारण इन कन्स्ट्रक्शन असते आपले गणपती बाप्पाचे प्रोसेस वगैरे. तर शॉर्ट शॉर्ट मिनिएचर घेतले आपण, छोटे छोटे सिनेमॅटिक्स हे तुम्ही बघितले आणि आता आपण चाललोय बघा. चलो गणसंकुलमध्ये. मित्रांनो आता आपण बाहेर आलो आणि आता आपण चाललोय मुंबईच्या राजाच्या दिशेने, जिकडे आपण बघणार आहोत अपडेट्स की आतापर्यंत केवढी तयारी झाली आहे. आणि पुढे जाऊन आपण बघणार आहोत लालबागच्या राजाची तयारी आतापर्यंत कुठपर्यंत पोहोचलेली आहे. तर मित्रांनो आता आपण पोहोचलोय आपल्या गणेश गल्लीमध्ये. बघा तुम्ही बघू शकता हा आपला गेट आहे आणि इथून लेफ्टला आतमध्ये गेल्यावर तुम्हाला गणेश गल्लीचा गणपती बाप्पा बघायला भेटतो. तर चला मग जाऊया. आणि मित्रांनो तुम्ही बघू शकता हा मेन स्पॉट आहे मुंबईच्या राजाचा. आणि तुम्ही बघू शकता समोर पोस्टर लागलेलं आहे की उद्या पाठ्यपूजन सोहळा आहे, पाद्यपूजन, आणि आज शनिवार आहे आणि उद्या तारीख आहे मित्रांनो 21 जुलै. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने पाद्यपूजन ऑर्गनाईज केलेलं आहे. आणि हे बघा हे मेन मैदान आहे आणि तिकडे गणपती बाप्पा बसतात आपले. तर आता आपण जाऊया आतमध्ये. हे बघा हे जे मेन मैदान आहे ना मित्रांनो, हे मेन मैदानमध्ये जे आपल्याला डेकोरेशन वगैरे बघायला भेटतं इकडे बघायला भेटतं सगळं. समोर स्टेज बघताय इकडून मोस्टली लाईक जे मागच्या वर्षी बिट्स वगैरे जे होते आणि जस्ट त्याच्या इकडेमध्ये तुम्ही बघू शकता हा आपल्या मुंबईच्या राजाचा मंडप. उद्या पाठ्यपूजनची इकडे तयारी चालू आहे आणि हे मैदान जिथे उद्या जल्लोष होणार आहे. आणि बघा तुम्हाला इथे बारीकमध्ये दिसेल गणेश गल्ली लिहिलेलं, बोला गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या. बघा मित्रांनो हा जो गेट आहे तिकडे आपला लालबागचा राजा गणपती बाप्पा असतो. आता प्रोसेसमध्ये काम चालू आहे. एक्झॅक्ट आपण गणपती बाप्पाच्या समोर आहे. या पत्राच्या मागे तुम्हाला गणपती बाप्पा बघायला भेटतात. तुम्ही बघत आहात लालबागच्या राजाचा मंडप. हे बघा या स्टेजवरती आपला गणपती बाप्पा असतात आणि हे समोरच. हे बघा
मित्रांनो, तुम्ही आहात आपला लालबागच्या राजाच्या गणपती बाप्पाच्या मंडळाच्या जस्ट मागे आणि इकडे वर्षभर गणपती बाप्पाचं दर्शन व्हावे म्हणून भाविकांसाठी बघा इकडे एक छोटासा पॉईंट बनवलेला आहे लालबागच्या राजाचा मार्ग आणि तुम्ही बघू शकता हा जो आहे इथे आपला गणपती बाप्पा असतो हे आपण बॅक साईडमधून बघतोय. हेच आपल्या लालबागच्या राजाच्या गणपती बाप्पाच्या मागचं मंदिर आहे हनुमान मंदिर जिथे पाद्यपूजन वगैरे केलं जातं आणि हे बघा हा असा आपला मंडप. तर चिंच पोकळीच्या चिंतामणीच्या आपण इकडे जाता जाताच ना मित्रांनो एक मस्त कारखाना भेटला आहे तुम्हाला नक्की दाखवतो. ते बघा माऊली आर्ट्स म्हणून आहे मित्रांनो ही मूर्ती बघा चिंतामणीची. वाव काय मूर्ती यार. त्याच्या बाजूला बघा प्रॉपर डिटेलिंगमध्ये लालबागचे राजे तुम्हाला बघायला भेटतात आणि खाली बघा घाटकोपरचं विघ्नहर्ता चिंतामणी अँड ऑल. परमेश्वर तूच ईश्वर हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन. हे गजानन विनायक हे गजानन विनायक हे गजानन विनायक. कारण आता पण आलं हो चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ आपल्या चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या इथे की इकडे काय अपडेट्स आहेत कशी तयारी चालू आहे बघायला. त्या टनलच्या इथे बाहेर येता येताच तुम्हाला आपला गणपती बाप्पाचं मंडळ दिसेल. आपण पोहोचलो आहोत मंडळामध्ये. उद्या पाठ्यपूजनची तयारी चालू आहे तुम्ही बघू शकता तिकडे. हे बघा रथ वगैरे बघायला भेटेल तुम्हाला काय जे कॉन्सेप्ट असेल तो. हे बघा येस मित्रांनो सगळे वर्कशॉप आणि मंडळ व्हिजिट करून आता आपण आलो आहे सीएसएमटीला. सीएसएमटीला येण्याचं रिझन आहे की मित्रांनो आता आपण चाललो आहोत पोटच्या लाडक्याच्या पाठ्यपूजन सोहळ्याला जे की तुम्हाला बघायला भेटेल आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो हा व्हिडिओ जास्त जास्त शेअर करा लाईक करा आणि जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर येस लाईक शेअर सबस्क्राईब. पुन्हा भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये एका नवीन कंटेंट सोबत. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया.